आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पडलीहाळ येथे बंधारा बांधण्यासाठी 1 कोटींचा निधी मंजूर. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाला आलं यश. ग्रामस्थ खुश. जत्रात आणि पडलीहाळ या दोन गावच्या दरम्यान ओढ्यावर पूल आणि अधिक पुलासारखा बंधारा बांधण्याची गरज होती. ग्रामस्थांची मागणी होती. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून या कामाला चालना मिळाली. 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून 29 मीटर लांब 12 गाळे असणारा 15 फूट रुंदीचा 10 फूट उंचीचा पूल बंधारा येथे उभारला जाणार आहे. त्यामुळे दळणवळणाची सोय, शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. यापूर्वीच पडलीहाळ गावासाठी 5.5 कोटींचा निधी आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिला आहे. यामुळे त्यांचा गौरव आणि सत्कार येथे करण्यात आला. यावेळी हलशुगर साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जोल्ले, रामगुंडा पाटील, अमित सासने, सिद्धू नराटे, संजय शिंत्रे, सदाशिव बुद्धिहाळ, श्रीकांत सासने, दत्तात्रय वडगावे, अनिता देसाई, शशिकांत सासने, सुनील संगपाळ, सुमन केसरकर, आर बी पाटील, रवींद्र सासने, विनायक सासने, बंडोपंत भोसले, महादेव पाटील, दत्ताजीराव पाटील, पांडुरंग पाटील व अन्य प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी पडलीहाळहून शिवाजी भोरे. आज इथं पडलीहाळ आणि जत्राटच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखं एक घटना आज इथं पडलीहाळ आणि जत्राट वड्यामध्ये ब्रिज होत आहे. कारण मी जेव्हापासून 2008 पासून ह्या भागामध्ये जे भाजपाची उमेदवारी स्वीकारली आणि तेव्हापासून आतापर्यंत आमदार झाल्यानंतर देखील एकच प्रश्न माझ्यासमोर होता की पडलीहाळ आणि जत्राटच्या मध्ये जे वड्याला ब्रिज पाहिजे आणि हे ब्रिज झाल्यामुळं कमीत कमी 5 किलोमीटरचा अंतर कमी होतोय आणि शॉर्टकटपासून सगळ्यांना प्रवासाला व्यवस्था होते. आणि हे बघत असताना आम्ही देखील 4 वर्ष आमदार झाल्यानंतर प्रयत्न केला आणि आता हे पडलीहाळ आणि जत्राटचे जे ब्रिज आहे ह्याच्यासाठी 1 कोटी रुपये आज मंजुरी मिळाली आणि आज आपण ह्याचं उद्घाटन देखील केलेलं आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी देखील मला भरपूर साथ दिला. कारण मी आम्हाला इथंपर्यंत आणून दाखवले ते कुठल्या परिस्थितीनं किती किलोमीटर कमी होते, अंतर कुठल्या पद्धतीनं आपण इथं कव्हर करू शकतो आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही कार्यकर्त्यांचा डिमांड होता त्याच्यावरून आपण जे काही आपल्या अधिकारी वर्गांना घेऊन मीटिंग केलं आणि ते प्रपोजल तयार करून पाठवलं आणि आता आज 1 कोटीचं मंजुरी मिळालेलं आहे आणि उद्यापासून हे कामकाज सुरू होईल आणि 3 महिन्याच्या आत हे संपूर्णपणे पूर्णत्व करून आपण हे जनतेच्या सेवेसाठी आपण हे उपलब्ध करू शकतो आहे. हे कमीत कमी 10 फूटचं उंची होणार आहे, 4.5 फूटचं त्याच्यावरती येण्या जाण्याला एक रस्ता होणार आहे आणि अशा पद्धतीनं एक सुंदर असं ब्रिजचं काम इथं सुरू होणार आहे आणि ते लवकरात लवकर संपूर्ण देखील करून देणार आहे. ह्याच्यामुळं अनेक फायदा होतात की येण्या जाणाऱ्या प्रवाशांना जे काही 5 किलोमीटरचं अंतर कमी होऊ शकते आणि एवढंच नाही तर पाणीचं साठा देखील इथं म्हणजे कायम स्वरूपामध्ये ह्या वड्यामध्ये पाणी असतंय. परंतु त्याला थोडंसं पाणी आडवा, पाणी जिरवा ह्या पद्धतीचं थोडंसं आपण व्यवस्था केलं तर संपूर्णपणे ह्या पाण्याचा टंचाई ह्या वड्याच्या पासून वड्यामध्ये साठणाऱ्या पाण्यापासून देखील ह्या भागाच्या शेतकऱ्यांना एक लाभ होणार आहे. आणि नक्कीच इथं कायम स्वरूपामध्ये पाणी राहते आणि हे ब्रिज झाल्यामुळं अजूनही देखील व्यवस्थितपणे हे पाणी तटवायचं काम होणार आहे आणि अधिकारी वर्गांसंगत देखील माझं चर्चा झालेलं आहे आणि त्या पद्धतीनं हे सुंदर ब्रिज झाल्यानंतर पाण्याचं देखील व्यवस्था इथं होणार आहे. आणि हे आज मी ज्या ह्या भागातल्या लोकांचा चेहरा बघतो की खूप आनंद होतो की हे ब्रिज झाल्यामुळं फार वर्षाचं म्हणजे 20-25 वर्षापासून ह्याचं डिमांड होतं, आजपर्यंत झालेलं नव्हतं आणि हे माझ्याकडून घडलं हे माझं देखील सौभाग्य मानतो आहे. आणि आजपर्यंत आपण SC ST लोकांना ग्रुप गंगा कल्याण योजना भरपूर असं करून दिल्या, परंतु इथं जनरल लोकांच्यासाठी 1 कोटी 15 ही गावातील विरोधक कॅन्डिडेट असून देखील आपल्या तालुका पंचायत क्षेत्रामध्ये जत्राट, श्रीपेवाडी, पडलाळ आणि लखनापूर या 3 गावांमध्ये जे तालुका पंचायतचे आमचे दत्त वडगवे त्यांच्या इलेक्शनच्या वेळेला पडलाळवासियांनी जी खरोखर बाबांची श्रद्धांजली दिल्यासारखं नाही तर पडलाळ गावानं दाखवून दिलेलं आहे. गावातला उमेदवार असताना देखील 2.5 चा लीड देऊन दत्ता वडगावने निवडून आलेला आहे. हा एकनिष्ठपणा पडलाळवासियांनी दाखवल्याबद्दल मी सासणे परिवारातर्फे सर्व ग्रामस्थांचा सतश ऋणी आहे. याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये गावकऱ्यांनी
अण्णाबाईंचा पाठीमागा खंबीर राहून येणाऱ्या काळामध्ये त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त जे परंपरा चालत आलेली आहे प्रत्येक इलेक्शन मध्ये थोडं ना थोडं पडल्या गावचा वाटा